नवीन तोरण करून दाखवणार आहे, त्यासाठी मी वेगवेगळे कलर यूज करत आहे. ब्लू कलर, येलो कलर, व्हाईट कलर, रेड, हा डार्क ग्रीन आहे, हा फेंट ग्रीन, मरून, हा पूर्ण कलर मी यूज करत आहे, हा ऑरेंज कलर आहे. चला तर मग सुरू करूया. पहिल्यासाठी मी 8 चेन घेत आहे. सात पाच सहा सात आठ, आठ चेन घेतल्या. आता काय करायचं, जॉईन करून घ्यायचं. जॉईन करून घेतलं, आता काय करायचं, तीन चेन घ्यायच्या. पहिल्यासाठी तीन चेन घेतल्या. आता काय करायचं, पफ तयार करायचं चारचा. एक, दोन, तीन आणि हे चार. हे पहा, चारचा पफ तयार झाला. आता काय करायचं, परत यामध्ये आपल्याला आठ पफ तयार करून घ्यायचे. अशा प्रकारे चार चारचे. एक, दोन, तीन आणि एक चार. चार फंदे घेतले. हा दुसरा पफ तयार झाला. परत एक, दोन, तीन आणि चार. चार फंदे घेतले. हा तिसरा पफ तयार झाला. अशा प्रकारे आपल्याला असे आठ पफ तयार करून घ्यायचे एकाच चेन मध्ये. हे आठ पफ तयार करून झालेत. आता काय करायचं, तीन चेन घ्यायचे. एक, दोन, तीन. तीन चेन घ्यायचा. पहिल्या पफ मध्ये पहिल्यासाठी आपण तीन चेन घेतल्या होत्या, त्यामध्ये आपल्याला इथे जॉईन करायचे. पहिल्या चेन मध्ये जॉईन करायचं आणि त्यात आपल्याला हे बटन कट करून घ्यायचं आहे. आता आपण हा पेंट ग्रीन यूज करत आहोत. आता काय करायचं, या दोन्ही पफ मध्ये जी स्पेस आहे त्यामध्ये आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं. आता आपल्याला पहिल्यासाठी इथे तीन चेन घ्यायचे. एक, दोन, तीन. तीन चेन घेतला. आता काय करायचं, इथे तीन फंदे घ्यायचे. एक, दोन आणि हे तीन. तीन फंदे घेतले. आता काय करायचं, इथे जॉईन करून घ्यायचं. आता एक चेन घ्यायची. परत त्याच ठिकाणी आपल्याला चार फंदे घ्यायचे. एक, दोन, चार फंदे घेतले. आता इथे जॉईन करून घ्यायचे. एका ह्याच्यामध्ये दोन फंद, दोन पफ घ्यायचे, एक चेन घ्यायची. आता काय करायचं, परत आता इथे एक चेन घ्यायची नाही. आता नेक्स्ट दोन जे पफ आहेत त्याच्यामध्ये जी स्पेस आहे तिथे आपल्याला परत चार का पफ तयार करायचे. चार फंदे. एक, दोन, तीन आणि हे चार. हे चार फंदे घेतले. परत आपल्याला त्याच ठिकाणी अजून एक पफ घ्यायचा. एक, दोन, तीन आणि हा एक चार फंदे. असे आपल्याला असंच सेम प्रत्येक जे पफ आहे त्याच्यामध्ये जी स्पेस आहे त्यामध्ये असे दोन दोन पफ आणि एक चेन असंच तयार करते. इथे इथपर्यंत पाहे 14 फार तयार करून झालेत. इथे उलन आपल्याला कट करून घ्यायचंय. कट करून घेतलं. आता आपल्याला इथे डार्क ग्रीन जॉईन करून घ्यायचंय. हे पहा, आता हे जी दोन पफ आहेत त्यामध्ये जी आपण एक चेन घेतली होती इथे आपल्याला उलन जॉईन करून घ्यायचंय. इथे परत आपल्याला इथे तीन चेन घ्यायच्या. तीन चेन घेतल्या. आता काय करायचं, तीन फंदे घ्यायचे. एक, दोन आणि हे तीन. तीन फंदे घेतले. आता परत काढायचे. परत एक चेन घ्यायची. परत त्याच मध्ये आपल्याला दुसरा पफ तयार करून घ्यायचा. एक फंदा, दोन, तीन आणि हे चार. चार फंदे घेतले. आता चारी मधून काढायचे. परत आता आपल्याला इथे चेन न घेता नेक्स्ट दोन दोन पफच्या मध्ये जी स्पेस आहे त्यामध्ये आपल्याला पफ तयार करून घ्यायचे. आता आपल्याला एक एक चे असे पाच पफ तयार करून घ्यायचे. एक, दोन, हा एक पफ झाला.
होता। हा दुसरा फप झाला सिंगल। हा तिसरा झाला। आता हा हा चौथा झाला आणि आता नंतर पाच। हे सिंगल सिंगल पाच पफ झाले तयार करून। आता काय करायचं, या दोन पफच्या मध्ये आपल्याला आता दोन पफ तयार करून घ्यायचे। हा एक पफ झाला, एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी अजून एक पफ तयार करायचा। हा दुसरा, परत आता इकडे सिंगल पाच पफ तयार करून घ्यायचे आपल्याला। हे पहा, हे पाच सिंगल पफ तयार करून घेतले। आता लास्ट याच्या मध्ये आपल्याला परत एकाच्या दोन पफ तयार करून घ्यायचे। पहिला झाला, आता एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी अजून एक पफ तयार करून। आता इथे हे मुलं कट करून घ्यायचं आपल्याला। आता आपण इथे व्हाइट कलर जॉईन करून घेणार आहोत। आता इथे व्हाइट कलर जॉईन करून घेतला। आता काय करायचं, पहिल्यासाठी तीन चेन घ्यायचा, एक दोन तीन सेम। आता इथे एक पहिला पफ तयार करून घ्यायचा। पहिला पफ झाला, आता एक चेन घ्यायची, त्याच ठिकाणी परत एक पफ घ्यायचा। पफ झाला, आता काय करायचं, या दोन्ही पफ मध्ये एक एक सिंगल खांब तयार करून पफ तयार करून घ्यायचे। हा एक सिंगल पफ झाला, असे सहा पफ तयार करायचे सिंगल। हा दुसरा, चौथा, हा पाचवा आणि एक सहावा। सहा तयार होतील पफ इथे सिंगल। सिंगल सहा पफ झाले। आता इथे मध्यभागी जो खांब आहे, एक दोन खांब, त्यामध्ये आपल्याला पहिल्या याच्यात दोन पफ तयार करून घ्यायचे। फक्त मध्यभागी आपल्याला दोन पफ वाढवत जायचे। एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी अजून एक पफ तयार करून। आता परत सिंगल सहा खांब तयार। असं सिंगल सहा पफ तयार करत इथपर्यंत लास्टचे दोन पफ तयार करून घेतले आपण। इथे हे मुलं कट करायचं आणि आता इथे आपल्याला दुसरा कलर जॉईन करून घ्यायचं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे कलर तुमच्या मनानुसार जॉईन करून शकता। मी माझ्या आवडीनुसार एक कलर जॉईन करते। आता इथे मी ह्या दोन
कफच्या मध्ये येलो कलर जॉईन करून घेत आहे. पहिल्यासाठी तीन चेंगीच्या तीन चेंगीचा पुन्हा तीन फंदे. तीन फंदे घेतले, परत एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी अजून एक पफ तयार करायचा. आता पफ तयार केला, एक चेन घ्यायची. आता प्रत्येक या दोन पफच्या मध्ये एक सिंगल पफ तयार करून घ्यायचा. हे पहा, आता इथेपर्यंत आपल्याला या मध्यभागी पर्यंत ते जे एका ह्याच्यामध्ये दोन पफ जे घेतले आहेत तिथपर्यंत आपल्याला सिंगल पफ तयार करायचे आहेत. असे एकूण सात पफ तयार होतील. हे पहा, हे सात सिंगल पफ तयार करून घेतले. आता काय करायचे, मध्यभागी जे दोन पफ घेतले आहेत एका ठिकाणी तिथे सेम प्रोसेस करायचं, एका ठिकाणी दोन पफ तयार करायचे. हे पहिला पफ, एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी अजून एक पफ तयार करायचा. हे पहा, हे दोन पफ एका ठिकाणी तयार करून घेतले. आता सिंगल सिंगल पफ तयार करत आपल्याला इथेपर्यंत यायचे आणि नंतर इथे एका ठिकाणी दोन पफ तयार करायचे. आता एकूण सात पफ तयार करायचे आपल्याला सिंगल. हे पहा, आता हे लास्टचे जे दोन आहेत त्यामध्ये दोन पफ तयार करून घ्यायचे. एक, दोन, तीन. हा पहिला पफ, एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी नेक्स्ट पफ तयार करायचं आणि इथे हे उलन कट करून घ्यायचं. अशा प्रकारे पुढचे पण असं सेम तयार करून घ्यायचे प्रोसेस. आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे कलर जॉईन करून घेऊ शकता. अशा प्रकारे पुढे सेम प्रोसेस करून घ्यायची आपल्याला. हे पाहत आहे माझं तयार करून झालंय पूर्ण. आता काय करायचं आपल्याला, ग्रीन कलर इथे जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा, या दोन्हीच्या मध्यभागी इथे आपल्याला आता ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा आहे. ग्रीन कलर जॉईन करून घेतला. आता काय करायचं आपल्याला, 11 चेन घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11 चेन घेतल्या. आता काय करायचं, तीन पफ नंतर जॉईन करून घ्यायचं. 1, 2, 3. तीन पफ नंतर जो स्पेस आहे ते जॉईन करून घ्यायचं. परत 11 चेन घ्यायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. हे 11 चेन घेतल्या. आता तीन पफ नंतर जो स्पेस आहे तो जॉईन करायचा. असंच हे पूर्ण चेन तयार करत इथेपर्यंत आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं. हे पाहे, पूर्ण चेन तयार करून झालाय. आता काय करायचं, यावर आपल्याला आता हाफ खांब तयार करत जायचे. पहिल्या ह्याच्यावरती एक हाफ खांब, प्रत्येक चेन वरती हाफ खांब करायचं. 1, 2, 3, 4 आणि हे 5. हे 5व्या पाच चेन वर पाच पफ. आता सहाव्या चेन वर आता काय करायचं, पहिल्यासाठी एक हाफ खांब घ्यायचा, परत दोन चेन घ्यायचा. दोन चेन घेतल्या, परत त्याच ठिकाणी अजून सहाव्या चेन वर एक हाफ खांब घ्यायचा. परत नेक्स्ट पाच चेन वरती पाच हाफ खांब तयार करायचे. 2, 3, 4 हे पाच. असंच हे कंटिन्यू करत आपल्याला इथेपर्यंत कंटिन्यू करायचे. सेम पाच चेन वर पाच हाफ खांब तयार करायचे, सहाव्या चेन वर एक हाफ खांब, दोन चेन एक हाफ खांब, नेक्स्ट पाच चेन वर पाच हाफ खांब. हे पाय पूर्ण झालाय. आता काय करायचं, ते आपण आता वरती ऑरेंज कलर जॉईन करून घेणार आहोत. आता जॉईन करून घेतला. आता इथे पण आपल्याला हाफ खांब तयार करत जायचे. पाच तयार करायचे पहिले. 1, 2, 3, 4 आणि हा एक पाच. पाच झाले हाफ खांब. आता इथे जे दोन चेन आहेत तिथे आपल्याला त्याच्यात एक खांब तयार करायचा आहे हाफ. पुन्हा दोन चेन तयार करायच्या.
परत ते खाकता खांब तयार करायचा आणि नेक्स्ट पाच खांबावरती पाच हाफ खांब तयार करून घ्यायचे. एक दोन तीन चार आणि पाच. आता हा सहावा खांब सोडून द्यायचा आणि इकडचा एक खांब सोडून द्यायचा. त्याच्या नेक्स्ट वरती जॉईन करायचं. परत आपल्याला आता पाच हाफ खांब तयार करायचे. दोन तीन चार आणि हा एक पाच. पाच झाले. आता इथे दोन चेन आहेत. इथे एक खांब तयार करायचा हाफ, पुन्हा दोन चेन तयार करायच्या, परत हाफ खांब तयार करायचा. सेम असंच प्रोसेस कम्प्लीट करत आपल्याला इथपर्यंत कम्प्लीट करायचं आहे. हे पाहे माझं कम्प्लीट झालंय. असे मी हे तीन तयार करून घेतले आहेत. आता काय करायचं, याला आता खालतीला रेड कलर जॉईन करून घ्यायचा. उपा माझं हे कम्प्लीट झालं आहे. आता काय करायचं, आपल्याला इथे परत रेड कलर जॉईन करून घ्यायचा. आता हे रेड कलर जॉईन करून घेतला. आता हे आपण आता परत आपल्याला प्रत्येक पहिल्या पाचवर पाच खांब तयार करून घ्यायचे आहेत. मुख्य दोन तीन तीन चार आणि पाच. सेम पहिलं जसं केलं होतं तसंच करायचं. ह्या दोन चेन मध्ये एक खांब घ्यायचा, परत दोन चेन घ्यायचा, परत एक खांब घ्यायचा आणि नेक्स्ट पाच खांबावरती पाच खांब तयार करून घ्यायचे. एक दोन तीन तीन. हे सेकंड वालं हे ते आपल्याला कट करायचं नाही, असंच जॉईन करत जायचंय. हे आता पहिल्या पाच खांबावरती हाफ खांबावरती पाच खांब हाफ. आता ह्या दोन चेन सेम आता खालती जसं तयार केलं होतं तसंच करत यायचं आहे. इथे जसं जॉईन केलं आहे तसं सेम इथलंही जॉईन करून घ्यायचं आहे. हे दोन्ही कम्प्लीट झालंय. आता काय करायचं, इथे आपल्याला हे लास्ट जे आहे तिथे आपल्याला ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा आहे. लाल वर इथे आपल्याला आता हे ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा. इथे आता पहिल्यासाठी तीन चेन घ्यायचे आहेत. एक दोन तीन, तीन चेन घेतल्या. आता इथे आपल्याला त्याच ठिकाणी दोन खांब तयार करून घ्यायचे. एक ते तीन खांब झाले. आता काय करायचं, दोन लाईन सोडायच्या आणि आता तिसरी जी स्पेस आहे तिथे आपल्याला परत तीन खांब तयार करून घ्यायचे. चेन मध्ये घ्यायची नाहीये, कंटिन्यू तसं तयार करून घ्यायचं. हे तीन खांब झाले. आता काय करायचं, आता ह्या पफ नंतर, आता हे एक पफ आहे त्यानंतर आपल्याला तीन खांब तयार करून घ्यायचे. एक दोन आणि तीन. असंच हे कंटिन्यू करत जायचं आपल्याला इकडे इथेपर्यंत. इथे मी आता फेंट ग्रीन कलर यूज करत आहे. इथे काय करायचं, आता पहिलं सेटिंग जॉईन केलं, तीन चेन घ्यायचा, तीन चेन घेतला. आता इथे जो गॅप आहे तिथे आपल्याला खांब तयार करायचे. पहिल्या सेटिंग आपल्याला ही दोन जी खांब आहेत त्यावर पण तयार करून घ्यायचे दोन खांब. हे दोन खांब तयार केले. आता इथे जी दोन गॅप आहे तिथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचे दोन दोन. एक आणि दोन. पुन्हा नेक्स्ट जे ह्या तीनच्या मध्ये जो गॅप आहे तिथे पण आपल्याला दोन खांब तयार करायचे. पुन्हा नेक्स्ट दोन गॅप मध्ये दोन खांब तयार करायचे. अशा प्रकारे ही पूर्ण लाईन ही पण असंच कम्प्लीट करत जायचं आहे लास्ट पर्यंत, इथेपर्यंत इथेपर्यंत. अशा प्रकारे पुढच्या लाईनी आपल्याला असंच कम्प्लीट करत घ्यायचं आहे. कुठेही चेन न घेता प्रत्येक ह्या दोन गॅपमध्ये दोन दोन खांब तयार करून असंच पुढच्या लाईन तयार करून घ्यायच्यात आपल्याला.